एक्सरसाइज मतलब क्वेश्चन नंबर 9 जो हुआ क्वेश्चन नंबर 9 इन एक्सरसाइज क्वेश्चन राइट द इंफॉर्मेशन ऑन मॉडर्न डायग्नोस्टिक एंड ट्रीटमेंट ऑफ कैंसर. कैंसर वर मॉडर्न अशा प्रकारचं टेक्निक किंवा ट्रीटमेंट कोणती केली जाते याच्यावर इन्फॉर्मेशन द्यायची. जसं मी काल तुम्हाला सांगतो नाही बघा, कॅन्सर हा डिझीज जो आहे पूर्वी खूप लोकांना भीती वाटायची, आज मात्र कॅन्सरवर खूप चांगल्या प्रमाणामध्ये ट्रीटमेंट आलेली आहे. फर्स्ट स्टेजला सेकंड स्टेजला कॅन्सर असेल तो 100% क्युअर करता येतो. पण यासाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरतात आपल्याला माहिती पाहिजे की कॅन्सरवर कोणती एक्झॅक्टली ट्रीटमेंट करतात. बऱ्याच जर तुम्ही बघितलं असेल बऱ्याच कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्याच लोकांच्या डोक्याचे पूर्ण केस गेलेले असतात, शरीरावर एकही केस शिल्लक राहत नाही. ह्याला कारण काय माहितीये का, जेव्हा किमोथेरपी करतात किमोथेरपीचं इंजेक्शन दिलं जातं बॉडीमध्ये की शरीरामध्ये ह्या ज्या सेल्सची ग्रोथ जी वाढ होत असते कॅन्सरमुळे ती स्टॉप व्हायला पाहिजे म्हणून त्याला किमोथेरपीचे इंजेक्शन देतात. पण त्याचा साईड इफेक्ट होतो आणि तो साईड इफेक्ट होऊन शरीरावरील एकही केस शिल्लक राहत नाही. मग हे आपल्याला माहिती पाहिजे ना एक्झॅक्टली काय होतं कॅन्सरमध्ये ट्रीटमेंट काय होते. बघूया आपण काय काय सांगितलं बघा. व्हेरियस टेक्निक्स लाईक सीटी स्कॅन, म्हणतात सीटी स्कॅन तुम्हाला ऐकूनही माहित असेल नाव पण बऱ्याच वेळा सीटी स्कॅन. कधी कधी आपल्या समजा कुठे आपण पडलो डोक्याला मार लागला तर लोक सीटी स्कॅन करतात, ब्रेनला पूर्ण आतून मार लागला आहे हे कारण बाहेरून काहीच कळत नसतं याचे सीटी स्कॅन करतात. एमआरआय स्कॅन, एमआरआय हे एक स्कॅनिंग करायचं बॉडीचा आतलं पूर्ण पार्ट चेक करता येतं, म्हणजे बॉडीला डिवाइड न करता न फाडता बॉडीच्या आतले पार्ट्स आहेत ना ते अगदी बारीक पार्ट्स पण स्टडी करता येतात त्याला म्हणतात एमआरआय स्कॅन. अजून एक बघा मॅमोग्राफी, कॅन्सरसाठी एक ही जी टेस्ट आहे मॅमोग्राफी एक आहे. बायोप्सी आर यूज इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. बघा याचा डायग्नोसिस करण्यासाठी कोणकोण आहे बघा, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, मॅमोग्राफी आणि बायोप्सी ही नवीन काय टेक्निक्स आहे कॅन्सरवरची. इन केस ऑफ ट्रीटमेंट मग ट्रीटमेंट करणं हे झाली कोणतं, डायग्नोस करण्यासाठी हे टेक्निक्स वापरलं. आता ट्रीटमेंट म्हणून काय करतात ऐका, ट्रीटमेंट अलॉंग विथ द कन्व्हेन्शनल मेथड लाईक किमोथेरपी ऐकलं, किमोथेरपी म्हणतात. नेक्स्ट वन रेडिएशन थेरपी, रेडिएशन मध्ये काय करतात काही रेडिएशन्स, रेडिएशन तुम्हाला ऐकून माहिती जसं अल्फा बीटा गॅमा एक्सरेज हे सगळे रेडिएशन्स आहेत, म्हणजे ज्या भागात कॅन्सर आहे ना त्याच्यावर रेडिएशनचा मारा करायचा. की रेडिएशनचा मारा केल्यानंतर ना ही किरण असतात जी डोळ्याने दिसत नाही, रेज आहे पण डोळ्याने न दिसणारे असतात ते त्या भागावर ना त्याला मारल्या म्हणजे त्याच्यावर ती किरण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या मरायला मदत होत. ओके अँड सर्जरी, सर्जरी म्हणजे ऑपरेशन. नेक्स्ट मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलो. आता तर रोबोटिक नावाची नवीन सर्जरी आलेली आहे, रोबोटिक सर्जरी अजून मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरली गेली. रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलो, म्हणजे ह्या काही सर्जरीज आहेत. बघा ट्रीटमेंट झाली काय काय करतात बघा, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी आणि मॉडर्न टेक्निक मध्ये काय करायचं अजून एक लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी, दीज आर द मॉडर्न ट्रीटमेंट्स फॉर द कॅन्सर. कॅन्सरसाठी या नवीन नवीन अशा प्रकारच्या मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरल्या. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 एक बघूया. क्वेश्चन नंबर 4, या क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय विचारले बघा, व्हॉट कॅन बी अचीव्ह ऑर कॅन बी प्रिव्हेंटेड. वॉट कॅन बी अचीव्ड ऑर प्रिव्हेंटेड, प्रिव्हेंट म्हणजे स्टॉप करायचं. मग जर त्यांनी सांगितलंय या गोष्टी केल्या तर काय आपल्याला स्टॉप करता येईल, काय मिळेल आपल्याला. फर्स्ट पॉइंट काय सांगितलं बघा, ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर वॉटर. आपण जर समजा बॉइल्ड केलेलं आणि फिल्टर केलेलं वॉटर वापरलं, म्हणजे पाणी उकळायचं आणि त्याला गाळून प्यायचं,
बऱ्याच वेळा आपल्या सांगतात बघा, आता आपल्याकडे बऱ्याच जणांकडे फिल्टर्स वगैरे आहेत, बऱ्याच जणांकडे पाण्यासाठी चांगले फिल्टर बसले, पण काही वेळा सगळं सेफ मेथड कुठली आहे तर पाणी बॉईल करायचं. बॉईल केल्यावर 100 डिग्रीला वॉटर बॉईल होतं, त्याच्यामध्ये असणारे जम्स जे आहेत ते मरतात. आणि मग पाणी काय करायचं, गाळायचं. एका कापडाने स्वच्छ कापड घेऊन जरी गाळलं तरी आपल्याला ते पाणी काही करू शकताय का, कारण पाण्यामध्ये ना अनेक रोगजंतू आहे. मोर दॅन 72 डिझीज स्प्रेड बिकॉज ऑफ वॉटर, कंटेमिनेटेड वॉटर. पाणी जर आपल्या बॉडीमध्ये कंटेमिनेट दूषित गेलं तर जवळजवळ 72 डिझीज आहेत पाण्यामुळे होणार आहे. आणि म्हणून तर पाणी बॉईल आणि काय करून फिल्टर करून घ्यायचं. मग त्यामुळे कोणते आजार अवॉइड करता येईल आपल्याला, आपण कोणते बघा, कॅन बी प्रिव्हेंटेड. कोणकोणते आजार प्रिव्हेंट करता येईल बघा, डिसेंट्री, हिपॅटायटिस, कॉलरा अँड टायफॉइड, हे पाण्यातूनच स्प्रेड होणारे आजार आहेत. पाण्यातून तुम्ही बघा, बऱ्याच वेळा पावसामध्ये कॉलराची साथ येते, टायफॉइडची साथ येते, हिपॅटायटिस, डिसेंट्री, ह्या सगळ्या गोष्टी जर स्टॉप व्हायला पाहिजे असतील, प्रिव्हेंट करायचं असेल, तर वी हॅव टू टेक बॉईल अँड फिल्टर वॉटर. कळलं? बॉईल आणि फिल्टर वापर वॉटर जर आपण वापरलं तर काय काय प्रिव्हेंट करता येईल, डिसेंट्री, हिपॅटायटिस हा एक कावीचा प्रकार आहे, हिपॅटायटिस, कॉलरा अँड टायफॉइड. नेक्स्ट वन, अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. जर स्मोकिंग आणि अल्कोहोलिझम जर अवॉइड केलं तर काय होऊ शकेल. बरीच लोक आपण पाहतो आजूबाजूला, काही लोक स्मोकिंग करतात, बरीच लोक अल्कोहोलिझम दारूचं सेवन करतात. आणि जेव्हा याचं प्रमाण क्वांटिटी वाढते त्यामुळे तो त्रास खूप होतो. म्हणून आता बघा, तुम्ही बघितलं असेल, गव्हर्नमेंटने सांगितलंय पब्लिक प्लेसवर स्मोकिंग प्रोहिबिटेड, म्हणजे स्मोकिंग करायला अलाउड नाहीये. कारण जेव्हा स्मोकिंग करतात तेव्हा त्या सिगारेटमध्ये असणारा जो तंबाखू आहे त्याचा धूर बाहेर पडतो, त्या व्यक्ती बरोबर इतरांना पण त्रास होतो. म्हणून स्मोकिंग आणि अल्कोहोलिझम जर अवॉइड केलं तर बघा काय टाळता येईल, बघा आपल्याला काय प्रिव्हेंट करता येईल माहिती का, एक कॅन्सर आणि हार्ट डिझीज. कॅन्सर बघा, टोबॅकोचं सेवन किंवा तंबाखू जेव्हा सिगारेट वगैरे लोक ओढतात तेव्हा तो जो धूर आहे तो लंग्स पर्यंत जातो, लंग्स कॅन्सर होऊ शकतो, हे अवॉइड करता येईल. आणि हार्ट डिझीज पण कमी करता येईल, हृदयासंबंधी आजार कमी करता येईल. थर्ड वन आहे रेग्युलर बॅलन्स्ड डाईट अँड एक्सरसाइज. बॅलन्स्ड डाईट म्हणजे कसं म्हणते का, असं जेवण घ्यायचं ज्याच्यामध्ये मिनरल्स पाहिजे, व्हिटॅमिन्स पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे. अजून बघा याच्यामध्ये आपल्यामध्ये अजून फॅट्स पण पाहिजे आणि कार्बोहायड्रेट्स पाहिजे. कारण जेवणामध्ये बघा, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि वॉटर, या सहा गोष्टी खूप महत्वाच्या, याला बॅलन्स डाईट म्हणतात. जर याच्यातला एक जरी आपल्या शरीरामध्ये कमी घटक पडला, आपला व्हिटॅमिन कमी असेल तरी आपल्याला आजार होणार, मिनरल्स कमी असेल तरी पण आपल्याला आजार होणार. म्हणून बॅलन्स डाईट घ्यायचा. आणि नुसतं डाईट नाही, वी हॅव टू टेक रेग्युलर एक्सरसाइज. आणि जर आपण हे केलं नाही तर काय होणार बघा, आपण जर या प्रकारचे जर समजा या गोष्टी जर आपण केल्या नाही तर काय होतं, रेग्युलर बॅलन्स डाईट अँड एक्सरसाइज जर आपण झालं तर आपण डायबिटीजला काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. कशाला? डायबिटीज नक्कीच होणार नाही. आणि लास्ट वन आहे बघा, प्रॉपर चेकिंग ऑफ ब्लड बिफोर ब्लड डोनेशन. बरीच लोक ब्लड डोनेट करतात, मग ब्लड डोनेट करताना ना ब्लड चेक होणं गरजेचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती ब्लड डोनेट करते तेव्हा काही गोष्टी बघा, एकाने दिलेलं ब्लड आहे ना दुसऱ्याला यूज करताना त्याचं चेक करावं लागतं. मग का होतं? कारण एकाच्या ब्लडमधून दुसऱ्याच्या बॉडीमध्ये काही आजार जाऊ शकतात, नाही बा, एड्स आणि हिपॅटायटिस. एड्स किंवा हिपॅटायटिस यासारखे आजार ट्रान्समिट होऊ शकतात. आणि यासाठी ना ब्लड डोनेट करताना ब्लड चेक करणं फार इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, हे सर्व टॉपिक जे आहेत ना फक्त एक्झाम मध्ये पास होण्यासाठी म्हणून नाही आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर हेल्थ ऑल्सो. आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे आणि त्यामुळे आपण याकडे फोकस ठेवणं गरजेचंच आहे, लक्ष दिलंच गेलं पाहिजे. ओके.
ओके।